नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर शाळेत असाल किंवा मग तुमच्या घरचं जर कोणी शाळेत असेल किंवा तुमचा मित्र वगैरे, तर त्यांच्यासाठी आता अत्यंत महत्त्वाचे आणि एक चांगली खुशखबर म्हणता येईल मित्रांनो. जो काही आपला शालेय पोषण आहार योजना असते मित्रांनो, तर या योजनेमध्ये जे काही मध्यान्ह भोजन असते तर आपल्याला शाळेमध्ये ते मिळत असते मित्रांनो. परंतु आता मित्रांनो, जे काही तुमचा शालेय पोषण आहार आहे, तर त्या शालेय पोषण आहाराचा जो काही खर्च येतो, तर त्याला जेवढा काही खर्च लागणार आहे, तर तो खर्च तुम्हाला डायरेक्ट आता तुमच्या खात्यामध्ये पोषण न देता तुमच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे मित्रांनो. तर नेमकी हे अपडेट काय आहे आणि ही बातमी नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो. चला तर मग कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जी काही खुशखबर आहे तर नेमकी काय आहे ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की हेडलाईन काय आहे न्यूजपेपरमधली, आहार खर्चाच्या रकमेत का निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात, शालेय पोषण आहाराबाबत विशेष कल्याणकारी उपाय म्हणून निर्णय मित्रांनो. तर हा निर्णय नेमका का आहे हे आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विशेष कल्याणकारी उपाय म्हणून आहार खर्चाच्या रकमेत का निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे, त्याला आपण काय म्हणतो डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, तुम्हाला जो काही मध्यान्ह भोजन म्हणजे जो काही आहार भेटतो मित्रांनो, तर त्याला जेवढा काही खर्च येतो, तर तो जो काही खर्च आहे तर तुम्हाला तो खर्च आता डायरेक्ट तुमच्या जे काही बँक अकाउंट आहे तर त्यामध्ये डीबीटीद्वारे तो डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो. तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड, संलग्न बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याची, तसेच विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्यास खाते उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मित्रांनो. तर काय करायचं मित्रांनो, त्यासाठी तुमचं जे काही विद्यार्थ्यांचं आधार कार्डला जे काही बँक नंबर लिंक असतो मित्रांनो, तर ते काय करायचं तुम्हाला अपडेट करायचं आहे. आणि जर विद्यार्थ्यांचं खातं नसेल तर ते काय करायचं तुम्हाला खातं ओपन करायचं मित्रांनो, याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा पुढे काय म्हटलं, केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा 5 किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वेगवेगळ्या योजनेद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले. ठीक आहे मित्रांनो, तर 2013 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा किती 5 किलो जे काही अन्नधान्य आहे तर हे वितरण करण्यात ठरवलं होतं मित्रांनो. परत बघा पुढे काय म्हटलेलं आहे, केंद्र सरकारच्या मोफत धान्य देण्याच्या योजनेचा भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2021 उन्हाळी सुट्टीसाठी विशेष कल्याणकारी उपाय म्हणून पात्र विद्यार्थ्यांना आहार खर्चाच्या रकमेत का निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डीबीटी पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आयोजन किंवा त्याला आपण काय म्हणतो नियोजन करण्यात आले आहे मित्रांनो. ठीक आहे, तर कधीपासून लागू झालं मित्रांनो, जे काही तुमची उन्हाळ्यातली सुट्टी असते विशेष जी काही कल्याणकारी योजना या सुट्टीमधली, तर 2021 तुमचं जो काही तुमचा आहार आहे तर या आहार खर्चाचा जो काही खर्च येणार आहे तर तुम्हाला तो डायरेक्ट आता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे मित्रांनो डीबीटीद्वारे. त्यालाच आपण काय म्हणतो जसं की मी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मित्रांनो. तर सरकार ही जी काही स्कीम राबवत आहे मित्रांनो, तर ही नेमकी स्कीम कशाचा भाग म्हणून आहे, तर ही स्कीम सरकारच्या मोफत धान्य योजनेचा एक भाग म्हणून आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्याची माहिती संकलित करण्याबाबत प्राथमिक शिक्षक संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत मित्रांनो. तर यामुळे काय करतात, ही जी स्कीम राबवायची मित्रांनो, तर त्यासाठी जे काही बँक खाते आहेत मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांचे, ठीक आहे, तर त्यांच्या आधारला जो काही बँक नंबर लिंक आहे तर याची माहिती संकलित करण्यासाठी जे काही आपले संचालक आहेत प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, तर त्यांनी राज्यातील जे काही शिक्षण अधिकारी आहेत तर त्यांना निर्देश दिले आहेत मित्रांनो. तर बघा पुढे काय म्हटलं आहे, बँक खाते नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते उघडण्याबाबत लेखी सूचना द्याव्यात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बँक खातं उघडलेलं नसलं मित्रांनो, म्हणजेच काय विद्यार्थ्यांचे जे काही आधार संलग्न बँक खाते आहेत म्हणजे त्यांच्या आधारला जो काही बँक नंबर लिंक आहे मित्रांनो, किंवा त्यांचा जर लिंक नसेल तर त्यांना काय करायचं आहे बँक खातं उघडायचं आहे मित्रांनो, तर याचे लेखी सूचना द्याव्यात असं म्हणत आहेत. कोण म्हणत आहे, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप. परत बघा पुढे काय म्हटलेलं आहे, बँक खाते उघडण्याबाबत शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करावी. म्हणजेच काय, तुमचे जे मुलं बाळ आहेत तर हे कोणत्या कोणत्या शाळेमध्ये असणार आहेत, मग ते भाऊ असेल तुमचा, कोणी दुसरं कोणी असेल, किंवा बहीण असेल, कोणी कोणी पण असू शकते,
तर विद्यार्थ्यांचे जे काही पालक आहेत, तर तुमचा विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे तर त्या शाळेने पालकांना जे काही बँक खातं उघडायचं आहे मित्रांनो, तुमचा जो काही म्हणजे तुम्हाला जे काही पैसे येणार आहेत तुमच्या आहाराचे मध्यान्ह आहार, तर त्याचे ते जमा होणार आहे, तर त्यासाठी बँक खातं ओपन करण्यासाठी शाळेनं तुमच्या पालकांना मदत करायची आहे मित्रांनो, ठीक आहे. परत बघा पुढे काय म्हटलं आहे, विद्यार्थ्यांचा आधार संलग्न बँक खात्याची माहिती 9 जुलैपर्यंत संकलित करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे मित्रांनो, ठीक आहे. तर जे काही विद्यार्थी आहेत मित्रांनो, तर त्याचं जे आधार कार्डला बँक नंबर लिंक आहे, तर त्यांचे जे काही खाते आहेत, तर हे 9 जुलैपर्यंत त्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत मित्रांनो. कोण दिले आहेत? प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी. तरी अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची बातमी होती की जे काही आहार खर्च जो आहे आपला, तर त्याचा जो आहार खर्च तुम्हाला लागतो, तर तो आता तुमच्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे मित्रांनो. तुम्ही ज्यावेळेस विड्रॉल करसाल, तर तुम्हाला मग मंथली तुम्हाला जेवढे काय पैसे जमा झालेले तर तुम्ही ते काढू शकता किंवा डेलीसुद्धा काढू शकता मित्रांनो. तर ही महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरही विद्यार्थ्यांपर्यंत किंवा मग पालकापर्यंत तुम्ही शेअर करा, ज्यांचे मुलं किंवा मुली हे शाळेमध्ये शिकत आहेत मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.